पूजा खेडकर यांच्या आई आणि वडिलांविरोधात गुन्हा दाखल, पिस्तूल रोखल्यासह इतर आरोपांखाली गुन्ह्याची नोंद। साम टीव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट, पंढरपुरातील दर्शन रांगेत भाविकांना धक्काबुक्की करणाऱ्या सुरक्षा रक्षकाचं निलंबन। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचं प्रकरण, 3200 पानांचं आरोपपत्र, भावेश भिंडे, जान्हवी मराठे, सागर कुंभार आणि मनोज संगू यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल। राज्य उत्पादन शुल्क विभागाची टीम मालाडच्या साईप्रसाद बारमध्ये दाखल, वरळी हिट अँड रन प्रकरणात मिहिरला दारू दिल्याचं निष्पन्न झाल्यास बारवर कारवाई होणार। लातूर जिल्ह्यात पीक विम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको, तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची मागणी। नाशकात भेसळयुक्त पनीर बनवणाऱ्या कारखान्यावर अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई, तब्बल 314 किलो भेसळयुक्त साठा केला नष्ट। कोथिंबिरीचे दर घसरले, भाव पडल्यामुळे कोल्हापुरात शेतकरी हवालदिल, तर पालेभाज्या आणि टोमॅटोचे दर मात्र तेजीत। भंडाऱ्यातील घोसेखुर्द धरणाचे दोन दरवाजे अर्धा मीटरने उघडले, पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रात पावसाची बरसात, राधानगरी धरणात 4 TMC पाणीसाठा, नद्यांच्या पाणी पातळीत मात्र कमालीची घट। नाशिककरांवरील पाणी कपात तुर्तास टळण्याची शक्यता, 3 दिवसात गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाणी पातळीत वाढ। नवी मुंबई मनपा मुख्यालयाबाहेर 40+ मास्टर्स क्रिकेट असोसिएशनचं क्रिकेट खेळत आंदोलन, बेलापुरातलं मैदान वाचवण्यासाठी नागरिक रस्त्यावर। आणीबाणी वेळी योगदान देणाऱ्या स्मरणार्थ केंद्र सरकारकडून 25 जून संविधान हत्या दिन म्हणून घोषित, अधिसूचनाही जारी, अमित शहा यांची ट्विटमध्ये माहिती।